जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनीं आणि माता या यादीमध्ये एक अजून एक नाव राहिलं मराठी भाषा आणि माहिती तंत्रज्ञान या विषयामध्ये म्हणजे आपली पक्षाची मनसे अधिकृत ही गोष्ट सांभाळणारे आपले केतन जोशी <स्थाँगा> आहेत का ते त्यांचं एक नाव राहिलं होतं केतन जोशी एवढी नावं जास्ती टाकण्याचं कारण कोणाला वाटू नये आतून की आपण मंत्री झालो पुढे डोक्याला ताप नाही होणार आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे जी जी खाती आलेली आहेत ही महाराष्ट्रातल्या विविध समाज गटांसाठी काम करणारी ही खाती आहेत <coughs> त्याच्यामुळे मी कालच त्यांना सगळ्यांना जेव्हा बोलवलं तेव्हा मी त्यांना सांगितलं त्यांना माहित नव्हतं त्यांच्याकडे कोणती खाती येणार आहेत मी म्हटलं आत्ता हट्ट धरू नका काय साहेब पैशाचं खातं नाही मिळालं तर याच्यात काय पैसे पैसे नाही आहेत याच्यामध्ये वाभाडे काढणं याच्यासाठीच हे संपूर्णपणे शॅडो कॅबिनेट आहे वाभाडे विनाकारण पण नाही काढायचे जर सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदन देखील करायचं ही आपली पद्धत असली पाहिजे विरोधातले जरी असले आणि चांगले एखादी गोष्ट झाली तर अभिनंदन पण केलं पाहिजे चुकीची गोष्ट झाली तर तुमची वाभाडे पण काढले पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून हा एक आपण प्रयोग करतो आहोत मला खात्री आहे की याला यश येईल <coughs> आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चौदावा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत व्यासपीठावरती बसलेल्या सर्वांना आणि तुम्हा सर्वांना मी वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो <laughs> चौदा वर्ष कशी कशी गेली तुम्ही पण कशी घालवलीत काय काय मिळालं काय काय नाही मिळालं पत्रकारांनी प्रेम पण केलं बोचरी टीका पण केली काही जे आहेत ते सुधरतच नाही आहेत त्यांचा विचार न केलेला बरा पण या चौदा वर्षाच्या काळामध्ये पक्षाचे तेरा आमदार निवडून आले नगरसेवक निवडून आले आणि हे प्रश्न आम्हालाच विचारले जातात तुमचे तेरा आमदार निवडून आले होते तुमचे इतके नगरसेवक निवडून आले होते मग पुढे काय झालं मला असं वाटतं की ज्यांनी पन्नास साठ वर्ष या देशावरती राज्य केलं त्या काँग्रेस पक्षाची आजची परिस्थिती बघा काय झाली आहे आता दिल्लीला जेव्हा निवडणुका झाल्या त्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सत्तर उमेदवार होते त्या सत्तर पैकी काँग्रेसचा एकही एक उमेदवार निवडून नाही आला आणि त्याच्यात त्रेसष्ट ठिकाणी पक्षाचं डिपॉझिट जप्त झालं म्हणजे ज्यांनी इतकी वर्ष राज्य केलं या देशावरती त्या पक्षाची जर ही परिस्थिती असेल अशी येतात लाटा अशा ज्यावेळेला लाटा येतात त्यावेळेला असल्या गोष्टी घडतात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मायावतींचा एक खासदार निवडून नव्हता आलं त्याच्याबद्दल कोण चर्चा नाही करत आम्हालाच प्रश्न तुमचे तेरा आमदार आले होते तुमचे इतके नगरसेवक आले होते काय झालं ज्यावेळेला अशा प्रकारची गोष्ट ज्यावेळेला घडते देशामध्ये त्यावेळेला हे असल्या लाटा ज्यावेळेला येतात त्यावेळेला अनेक पक्षांना याचे धक्के बसतात चंद्रबाबू नायडू ना बसला आज अनेक राज्यामध्ये भाजपला बसतोय या गोष्टी वरती खालती वरती खालती या गोष्टी होतच असतात पण गेले काही महिने काही वर्ष मी काही जण वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिताना <coughs> मी त्याशी आपल्या अधिवेशनामध्ये पण सांगितलं ना की यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात मला असं वाटतं तुम्ही अशा प्रकारे करायला पाहिजे होतं घ्याल माझ्या चपले पाय आणि जा चालू एकदा पक्ष मग कळेल अनेकदा मला लोकांचंही कळत नाही की त्याला काम कामं हवी आहेत का आणि कामावरती मतदान होतं का हा या देशामध्ये प्रश्नच आहे मतदानाच्या वेळेला लोकांनी केलेली कामं याचा विचार होणार की नाही होणार नसेल होणार तो विषयच संपला पण तरी इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की सगळे चढउतार सगळे पाहत असताना आज तुम्ही इथे सगळे आलेले जेवढे जणं आहात आपल्या टेलिव्हिजन चॅनलवरनं जे कोणी लोक बघत असतील पक्षातले अनेक लोक बघत असतील त्यांना खास करून धन्यवाद द्यायचं आहे की एवढ्या सगळ्या चढउतार पाहिल्यानंतर देखील तुम्ही माझ्याबरोबर सगळेजण राहिलात आणि अनेकांना अनेक अनेक पत्रकार आहेत अनेक संपादक आहेत अनेक लोक आहेत अशी त्यांना ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटत की गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकांमध्ये इतके पराभव झाल्यानंतर देखील या राज ठाकरे बरोबर हे सगळेजण राहतात कसे एवढी माणसं येतात कुठून आपण जी पक्षाने म्हणून जी आंदोलन केली जेवढी आंदोलनं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली दाखवाव गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षामध्ये कुठच्या दुसऱ्या राजकीय पक्षाने केली लो ती लोकांना आपण रिझल्ट पण दिले त्या सगळ्या आता कामाची यादी जाहीर वाचायची ती वाचू आपण पंचवीस तारखेला पण ती तुमच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे फुटपाथ सगळे साफ झाले लोकबाणाचे अरे आम्ही कधी बघितलंच नाही असा साफ झालेला फुटपाथ कधी बघितला नाही साफ झालेले रस्ते कधी बघितले नाहीत सगळं झालं बोट घालायच्या म्हणजे बोट दाबायच्या वेळेला कुठं जातं तुमचं सगळं आणि जर काम करणाऱ्याला जर समजा अशा प्रकारचं मतदान झालं लोकांनीच या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं असतं ना की जो काम करतो त्याला आम्ही मतदान करू नुसत्याच फक्त भावनांवरती आम्ही मतदान करणार नाही हे एकदा लोकांनी दाखवून दिल्यानंतरच काहीतरी सुधारणा घडू शकतात अन्यथा सुधारणा कशा घडणार परंतु अनेकदा काही लोकांचा राग असतो काही लोकांचा काही प्रेमातनं एक राग असतो की नाही नाही आमची अपेक्षा अशी होती तशी असती एक चांगला असतं माहिती ना अनेकदा काही पत्रकार भेटतात त्यांना मी विचारतो मी काय रे बाबा काय असं काय लिहिलं काय अपेक्षा तुमच्याकडनंच आहेत ना आप। मग जे सत्तेवर बसले त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत आणि जे सत्तेवर बसलेत त्यांच्याकडनं अपेक्षा नसताना त्यांना मतदान मग हो मी अपेक्षा घेऊन करू काय मी याच परंतु आपण या महाराष्ट्राला बांधील आहोत महाराष्ट्राच्या जनतेला बांधील आहोत त्याच्यामुळे आपल्या कुठेही कामामध्ये आपण कमी पडणार नाही होत मला ज्या काही गोष्टींचे ज्या गोष्टींवरती बोलायचं आहे अनेक विषय मला जे मांडायचे आहेत ते येत्या पंचवीस मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरती मी इथे मांडणार आहे पण आजचा विषय आजचा दिवस हा या प्रकारचं एक प्रतिरूप मंत्रिमंडळ हे आपल्यासमोर आणावं मांडावं आणि त्याच्यातनं आपल्या लोकांनी उत्तम रीतीने काम करावं मी पुन्हा एकदा या चॅनलच्या मार्फतच या सगळ्या आमच्या टेलिव्हिजन चॅनलची जी माझे सहकारी आहेत मित्र आहेत त्यांच्यामार्फत मी महाराष्ट्रातल्या जनतेला पण मी सांगू इच्छितो की ह्या प्रकारचं हे जे काही आपण मंत्रिमंडळ जे उभं करतो आहोत की ज्याच्यावरती सरकारवरती एक अंकुश असावा याच्यासाठी म्हणून आपण हे मंत्रिमंडळ करतो आहोत याच्यासाठी पक्षातले पदाधिकारी सोडून असेही काही जण असतील की जे पक्षामध्ये पण नसतील अशा जर कोणाला काही याच्यामध्ये काम करायचं असेल त्यांना जर त्यांची इच्छा असेल तर आपण मला स्वतःला येऊन जरूर भेटावं आपला समावेश त्याच्यामध्ये केला जाईल परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मी त्यांना सगळ्यांना कालच सगळ्यांना ताकीद दिली आहे परस्पर पत्रकार परिषदा घ्यायच्या नाहीत मला सांगितल्याशिवाय पुढे जायचं नाही हे सगळे विश्वासातलेच आहेत पण अजून कोणी असतील ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत अनेक लोकांना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक लोकांना खोड आहे अनेक लोक खरं तर चांगल्या गोष्टींसाठी आरटीआय टाकतात पण काही लोकांचा उद्योगच झाला या देशामध्ये आरटीआय टाकून ब्लॅकमेल करणे आणि त्याच्यासाठी म्हणून हे काही आपण मंत्रिमंडळ आपण स्थापन केलेलं नाही यातनं उत्तम काम हवं सरकारलाही यातनं समज यावी महाराष्ट्र इतका विस्तारलेला आहे मोठा झा आहे की याच्यामध्ये एक माणूस हा ते संपूर्णपणे खातं बघू नाही शकणार म्हणून इतकी माणसं दिलेली आहेत अजूनही अनेकांना जर समजा याच्यामध्ये काम करायचं असेल तर आपण येऊन जरूर मला भेटावं आपला समावेश या मंत्रिमंडळामध्ये नक्की होईल आज पुन्हा एकदा मी परत एकदा आपल्याला सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदा वर्धापन दिनानिमित्त मी, मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या घडामोडींसाठी साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा